देशाचे गृहमंत्री अमित शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या विश्वास धैर्यशील पाटील सार्थ ठरवतील असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पेणमध्ये जाहीर सत्कार कार्यक्रमावेळी केला. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्यावर त्यांना खासदार बनवण्यात आल्याचे मोलाची भूमिका बजावली ते सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा पेणमधील भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने जाहीर सत्कार आणि कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन पेणमध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमास आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार विनायक नातू, सुरेश लाड, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश थारप, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राजेश मपारा, ॲडव्होकेट महेश मोहिते, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निलिमाताई पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, गिरीश तुळपुळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी डाव्या विचारसरणीतून उजव्या विचारसरणीत येणे सोपे नाही, परंतु आमच्यावर आणि भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून जी मंडळी पक्षात आलेली आहेत त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देणे ही जबाबदारी आमची आहे असे प्रतिपादन केले. तसेच भारतीय जनता पार्टीने सामान्य जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आपली निवड झाली असल्याचे सांगत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच खासदार धैर्यशील पाटील यांनी सांगितले की पक्षाने ज्या पद्धतीने आम्हाला सामावून घेतले, मोठी जबाबदारी आपल्यावर सोपवली, यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माझ्या सहकार्याचे आभार मानतो आणि विशेष करून माझ्यासोबत जे कार्यकर्ते सर्वस्व सोडून आपली राजकीय कारकिर्द पणाला लावली असे कार्यकर्ते आज माझ्यासोबत आहेत हे माझे भाग्य आहे. आगामी काळात रायगड जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मोठे यश प्राप्त करून पक्षाला आपल्या कामाची पोचपावती द्यायची आहे. माझे जुने नेते ठिकठिकाणी माझी खासदारकी 17 महिन्यांची असल्याची अफवा पसरवण्याचे काम करत आहेत, मात्र या 2 वर्षात असे काम करून दाखवीन की जयंत पाटील यांनाही आश्चर्य वाटेल. ज्या शेका पक्षाला जिल्हा परिषदेत स्वतःची 24 जागा निवडून आणून देखील 12 जागा निवडून आलेल्या राष्ट्रवादी पक्षाला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्याचे काम केले हे सामान्य कार्यकर्त्याला न सुटणारे काकांचे गणित आहे. यापुढे टीकेला प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा खासदार धैर्यशील पाटील यांनी जयंत पाटलांना दिला. तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की ही मागील काळात भाजप कार्यकर्त्यांना हिणवण्याचे काम या जिल्ह्यात विरोधी पक्षाने केले. ज्यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्याची पालकमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा साम दाम दंड भेद या नीतीचा वापर करत कार्यकर्त्यांना उभारी देण्याचे काम केले. भारतीय जनता पक्षाच्या मागील काळात ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे निष्ठेने इमाने ऐतबारे काम केले त्यांना संधी देण्याचे काम पक्ष आता करत असून मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात भाजप कार्यकर्ता जोडण्याचे काम होत गेले, त्यामुळे पक्षासाठी मी काय करू शकतो अशी भावना प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये निर्माण झाली असून आता जिल्ह्यात भाजपचा रथ कोणीही रोखू शकणार नाही अशी भावना आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केली.